योगा फिजिक्स फेडरेशन ऑफ इंडिया आणि योगा फिजिक्स असोसिएशन ऑफ उत्तर प्रदेश यांच्या संयुक्त विद्यमाने शोमफोर्ड स्कूल बसा ही मिर्झापूर उत्तर प्रदेश येथे 12, 13 आणि 14 झालेल्या 24व्या राष्ट्रीय योगासन स्पर्धेमध्ये घाटंजी येथील शिक्षण प्रसारक महाविद्यालयाचे शिक्षक श्री संदीप कृष्णराव गोडे यांनी महाराष्ट्र संघाचे नेतृत्व करून 35 ते 50 वयोगटामध्ये सिल्वर मेडल 5व्या क्रमांकावर येण्याचा बहुमान मिळवला आहे. यवतमाळ जिल्ह्यातून निवड झालेले ते एकमेव योगपटू आहेत. या अगोदर मागील वर्षी जानेवारी 2019 नेहरू स्टेडियम यवतमाळ येथे झालेल्या राष्ट्रीय योगासन स्पर्धेमध्ये त्यांना 2रा क्रमांक मिळाला होता. या अगोदर योगासन आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी त्यांची 13 वेळा निवड झाली आहे. एसपीएम घाटंजी येथे मी असिस्टंट टीचर आहे आणि मला योग आणि आसन याबद्दल रस आहे, इंटरेस्ट आहे आणि आजच्या या धकाधकीच्या आणि व्यस्त जीवनशैलीमध्ये योगाची खूप आवश्यकता आहे. त्यामुळे मी सुद्धा योग करतो आणि प्रसंगानुरूप किंवा कोणी विचारलं तरी पण मी त्यांना मार्गदर्शन करत असतो. तसं तर मी 1985-86 पासून मी योगा करत आहो, आसने करत आहो, परंतु जसे जसे मला कळत गेलं, माहीत पडत गेलं तेव्हा मी अजून चांगल्या प्रकारे करून राहिलो. आता होणारी आंतरराष्ट्रीय स्पर्धा थायलंड येथे होत असून गोडे सरांनी त्यामध्ये निवड झालेल्या कारणाने घाटंजी येथील शिक्षण प्रसारक कन्या महाविद्यालय येथे भव्य सत्कार कार्यक्रम घेण्यात आला. न्यूज 15 मराठीसाठी संजय ढवळे, घाटंजी, यवतमाळ.